तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं. यासाठी रमेश दीपक बोथरा परिवारानं सहकार्य केलं. शिबिर उद्घाटन प्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, पारोनाथ ढोकळे, शरद कोके, कुसुमबाई बोथरा, दीपक बोथरा, ज्योती बोथरा, अमृता बोथरा, रमेश बोथरा, अनिता बोथरा, संतोष बोथरा, बाबू शेटलोढा, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश चल्लाणी, डॉक्टर वसंत कटारिया, वसंत चोपडा, सुभाष मुळत, डॉक्टर अमित थोपटे, डॉक्टर पियुष मराठे, डॉक्टर विनय छल्लानी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया यांनी हृदयरोग विभागाची माहिती दिली. मान्यवरांनी आनंदऋषीजी हॉस्पिटल हे मानव सेवेचं मंदिर असल्याचं सांगितलं. पहिला पुढाकार घेतला. बायपास सर्जरी हा प्रकार फक्त पुन्हा मुंबई आहे तो पण 5-10 लाख कुठल्याही गरिबाच्या आटोक्यात नसल्याप्रमाणे तो चालायचा. पण आनंदऋषीजींनी मागच्या 20 वर्षापूर्वी 50,000 बायपास ही संकल्पना मांडली जी जगात परत कुणीच रिपीट करू शकलं नाही. आणि त्यामुळं आज आपलं अख्ख्या भारतभर नाव आहे. कुठून कुठून? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून तर सगळ्या जिल्ह्यातून आपल्याकडे पेशंट येतात. आणि 20 वर्षापूर्वी संकल्पना मांडून आपण भैयांचं आजही नाव आलं तर एका डोळ्यात आसू असतात आणि एका डोळ्यात आसू असतात. कारण आसू याकरता का त्यांनी आयुष्यभर फक्त कामच केलं आणि आसू याकरता का आता ती मूर्ती आपल्याला मिळणार नाही. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या योगदानामध्ये भैयांचा खूप मोठा वाटा. आणि एका कामासाठी एकदा मुंबईला गेल्यावरती 4 दिवस एका शर्ट आणि पॅन्टवरती ते हॉस्पिटलच्या कामासाठी जमलेले आहेत. कार्य माणूस निघून जातो पण त्यांचं कार्य जिवंत राहतात. तर त्याचं ज्वलंत उदाहरण आज अनिल भैया. तसेच आज शिवसेनेचे अनिलजी कवडे आज मला वाटतं सभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच तुम्ही आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या मध्ये आज आलेले आहेत. अभिवादन करून या ठिकाणी आज 7 मार्च पासून सुरू झालेलं आपल्या या आनंदऋषी हॉस्पिटल मध्ये असणारं भव्य रोग निदान शिबिर हे महिनाभर असं शिबिर चालणार आहे. आणि असं दुर्मिळ असं एक हे असं नगर शहरातलं नगर जिल्ह्यातलं एक हॉस्पिटल म्हणावं लागलं की इथं गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जर कोविडचा काळ बघितला आपल्या सर्वांवर जगावर अतिशय भयानक अशी परिस्थिती ओढावलेली होती. आणि त्यावेळेस आमच्यासारखे सर्व समाजामध्ये काम करणारे ज्यावेळेस या आता हॉस्पिटलमध्ये असणारं हे फेडरेशन आहे, सर्व संचालक मंडळ आहे, वेळोवेळी यांना संपर्क केला जायचा. कारण गोर गरिबांना धावून या ठिकाणी मदत केली जात होती आणि इथं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पहिल्या मिनिटाला प्रत्येक क्षणाला आम्ही ज्या ज्या वेळी काम घेऊन गेलो या पेशंटचं असं आहे, इथं अर्जन्सी आहे, इमर्जन्सी आहे, तर त्या प्रकारचं काम केलं जात होतं. नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस ते कष्ट घेतले. वसंतशेठ गांधी असतील, इमरानजी भोरा असतील, यांनी कष्ट घेतले आणि त्यांच्या कष्टातून आज उभं राहिलं. सुरे दादाजींनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मदत केली. कारण काही घराच्या कामची कुठल्यांनी ताबा घेतला होता, बागेत भजनी मंडळ ठेवलं होतं. आपल्याला माहिती असं भजनी मंडळ होतं, भजनी मंडळातून ते चालू होते कीर्तन. आणि यावेळेस हा जागाचे विषय आला प्रस्ताव, तर मी सभागृहात पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून गेलो होतो त्यांच्यातनं बसणार. तर दिलीप गांधींनी त्याला सूचना मांडली होती आणि मी त्याला अनुमोदन दिलं. खऱ्या अर्थाने म्हणजे सभागृहात बोलायची सुरुवात या आनंदजींच्या जागा देण्याच्या संदर्भातून आहे. म्हणजे पूर्ण या गोष्टीमध्ये मला माहिती आणि ज्या ज्या वेळेस आनंदजींचा विषय आला, महाराजसाहेबांचा स्थानकाचा असो, दवाखान्याचा असो किंवा कुठलाही विषय आला, मी पहिल्या वेळेस म्हणजे मला चांगलंही वाटवतो त्यावेळेस महानिर्माण झालं महाराजसाहेबांचं. तेव्हा मी साधा नगरसेवक होतो आणि पाण्याच्या गाड्या तिथं म्हणजे एवढीच गजबज होती, देशभरातून लोक आले होते.
तर मग पाण्याचे टँकर वगैरे ही सगळी एवढी गडबड पाडलेली मी त्या ठिकाणी. अनंतजींचे सूचना प्रमाणे त्यांनी जनतेची सेवा केली आणि म्हणून एकदा वेळा दोनदा वेळा तीनदा वेळा 25 वर्ष या नगर शहरातला आमदार होण्याचा मान आणि आज ते मरणापर्यंत किती रुपये होतो या गोष्टी प्रमाणे आज त्यांचं नाव घेतले सर कोणत्या नगर मधून पुढे जात आहेत ते एवढं मोठं पवित्र कार्य अनंतजींच्या मार्गदर्शनामुळे ते करू शकतो आणि त्यांचे विचार घेऊन आज भैया सुद्धा आम्हाला सर्वांना त्यांचे विचार घेऊन आम्ही या नगर शहरात काम करतो. खरं म्हणजे या दवाखान्यामध्ये आपल्याला दवाखान्यामध्ये औषधं मिळतात परंतु औषधाबरोबर त्यांना आनंद सुद्धा या दवाखान्यात मिळतो. अनेक पेशंट या ठिकाणी 100% यशस्वी होऊन गेलेले. बायपास करायचं म्हटलं तर 50,000 रुपयाचं बायपास या संपूर्ण भारतामध्ये आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आणि याला कारण असं सर्व संत महंतांनी आपल्याला या ठिकाणी शिकवण दिलेली आहे आणि आजच्या या शिबिरासाठी खरंतर हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना निरोगी राहण्यासाठी खरंतर असं म्हटलं जातं किंवा अशी लोकांची अपेक्षा आहे की मैदानं भरलेली असावी आणि हॉस्पिटल मोकळी असावी. पण आजच्या या आपण कोविडच्या परिस्थितीनंतर पाहिलं तर मैदानं ओसाड पडलेली आहे आणि हॉस्पिटल भरलेली आहे. हे चित्र निश्चित उद्याच्या काळात आपल्याला बदलायचं आहे. निरोगी जीवनाकडे खरंतर आपण सगळ्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे. याच्यासाठी रोज दैनंदिन व्यायाम देखील आपण सर्वांनी केला पाहिजे. आपल्याला जास्त काम करायचं असेल तर आपण जास्त व्यायाम केला पाहिजे आणि म्हणून आनंद ऋषी महाराजांनी महाराजांच्या या पवित्र पावन स्मृतीमध्ये खरं तर आनंद ऋषी हॉस्पिटल हे त्याचं गावलौकिक अत्यंत मोठा झालेला आहे. हा बोलता बोलता वटवृक्ष झाला आणि हा सगळ्यांनाच आता नगरकरांना नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला सावली द्यायला लागलेला असा वटवृक्ष. तर आज आणि भैयांची जयंती देखील आहे. आज त्यांचा जन्मदिन असायचा. 73वा जन्मदिन आज या ठिकाणी छोट्या दिमाखात त्यांच्यानंतर देखील सर्व शिवसैनिक आणि जे काही तळागाळातील लोक आहेत ते सर्वच मिळून या ठिकाणी साजरा करतात. आनंद ऋषी हॉस्पिटलला एवढे धन्यवाद द्यावेत एवढे कमी आहेत कारण की आनंद ऋषी हॉस्पिटलवर घरी तर कृपा आहे ती म्हणजे महाराजसाहेब आनंद ऋषीजींची त्यांच्या कृपेने आज या हॉस्पिटलचं वटवृक्ष झालेलं आहे आणि या सर्वच वटवृक्ष होण्यामागे ज्यांचं ज्यांचं मोठं योगदान आहे ते सर्वच म्हणजे बोधरा परिवारासारखे असतील आशिषजी भंडारे असतील लोडाजी असतील या परिवाराचे सर्वच सामान्य सदस्य असतील ज्यांचं खूप मोठं योगदान यामध्ये आलेलं आहे. या ठिकाणी जे काही पेशंट येतात संपूर्ण पेशंट या जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यातून राज्यातून येतात. आपण कधी पाहिलं तर आनंद ऋषी हॉस्पिटलला कायम गर्दी असते. माझी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या सर्वच माननीय संचालक मंडळीला विनंती राहील की ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी देखील आनंद ऋषी हॉस्पिटल मोठ्या दिमागात सुरू ठेवलं आहे. गोरगरिबांची आपल्या हातून या ठिकाणी सेवा घडतील. तसंच आपण कल्याण रोडला जी आपल्या आनंद ऋषी हॉस्पिटलची जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पेशंटला गरजू व्यक्तींना आपल्या आनंद ऋषी हॉस्पिटलची मदत ही झाली पाहिजे. जे तळागाळातील लोक आहेत जे गरीब आहेत त्या सर्वांना या सेवेचा लाभ भेटला पाहिजे. यासाठी कल्याण रोडला देखील आपण जास्तीत जास्त लवकर मला वाटतं आपण त्या ठिकाणी कॅन्सर युनिट पुढे सुरू करणार आहोत असं मला वाटतं. आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि
यामध्ये सर्व तळागाळापर्यंत पोहोचून सर्व लोकांना त्याची जागृती करून आणि बायपास हृदयरोग तपासणी एंजियोप्लास्टी एक अत्यंत अल्पदरात सेवा करून देतात आणि त्यामुळे लोकांमध्ये जागृती होऊन सगळ्या तपासणी करून घेतात. अत्यंत अल्पदरात लोकांना त्याचा फायदा होतो आणि आचार्य आनंद ऋषीजी महाराजसाहेब यांची दवा आणि दुवा हे जे खरंच ब्रीदवाक्य आहे ते फलित होतं. या शिबिरात 223 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजवणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, एंजियोप्लास्टी, एंजियोग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.